उद्रिका किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे पापड खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात। तर साहित्य आहे ते 2 वाट्या साबुदाणे, 2 तास भिजवून घेतलेत, आणि आवडीनुसार मीठ आणि जिरी आणि खायचे रंग तुमच्या आवडीप्रमाणे। तर चला सुरू करूया। मी एक तांबे भरून पाणी इडली पात्रात टाकणार आहे। तोपर्यंत आपण या साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून, त्याच्यामध्ये मी मीठ आणि जिरं एवढंच टाकणार आहे। आणि हे बघा तुम्ही की एकदम एक एक दाणा असा भिजलेला आहे। तर तुम्ही हे सगळं असं मिक्स करा मीठ। तर आता आपण हे इडली पात्रामध्ये साबुदाण्याचे पापड बनवणार आहेत, अगदी सोप्या आणि पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे। त्याच्यासाठी मी ह्याला तेल लावून घेतलेलं आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि जास्त काही वेळ लागत नाही, कमी वेळामध्ये बनणारे हे पापड आहेत। तर आपण आता हातानेच एवढा अंदाजाने, 1 चमच्याच्या अंदाजाने असं टाकायचं ह्याच्यामध्ये। पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता हे साबुदाणे टाकलेलं भांडं त्याच्यामध्ये ठेवायचं। सगळ्या भांड्यामध्ये असं भरून घेणार आहे। आता हे आपण असं सगळ्या भांड्यामध्ये साबुदाणे टाकून लावलेले आहे। तर आता आपण झाकण लावू 5 मिनिटांसाठी। 2 कलर टाकणार आहे, हा पिवळा कलर आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीचा टाका। हा लाल कलर टाकलेला खूप सुंदर दिसतात आहे, लाल वेग पांढरा आणि पिवळ्या। तर तुमच्या, तर हा मी ह्याच्यात पिवळा आणि हा लाल मिक्स केलेला आहे कलर। तर आता आपले 5 मिनिटं झालेले आहे, तर आपण हे बघा झाकण उघडून बघूया कसे झालेले आहेत आपले पापड। तर हे आपले असे पापड झालेले आहेत। तर मी आता थोडस ह्याला सुकू द्या थोडं आणि काढून घेऊया। आता हे आपलं थंड झालेलं आहे, तर आपण असं चमच्याने हळू काढून घेऊ। आणि हे मी हे सूप ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, ठेवा तुम्ही ताटात ठेवा, सुपात ठेवा। हे बघा खूप कमी वेळात आणि लवकर, कमी साहित्यात कमी वेळात होणारे हे पापडे आहेत। खूप चवदार लागतात, हे तळून बघा किती छान लागतात ते। आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने निघतात आणि पटकन निघतात, चिकटत नाहीत काय नाही। हे बघा आणि वाळल्यानंतर एकदम असे पातळ होणार आहेत। आता तुम्हाला जाड दिसत असले तरी सुकल्या वाळल्यावर एकदमच पातळ होणार आहे ते, आणि तळल्यानंतर एक एक असा दाणा फुगलेला दिसणार आहे। लाल रंगाचं मी भरत आहे, तर लाल रंग हा खूप छान दिसणार आहे, एकदम असे दाणे दाणे खूपच सुंदर दिसणार हे पापडी। तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं आणि टाइम लागत नाही काय नाही, शिजवायची गरज नाही, एकदम वाफेवर एकदम परफेक्ट बनणार आहे हे पापड। आणि जास्त काही सामान पण लागत नाही, जिरी तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नसली तरी चालतंय, फक्त मीठ टाकायचं। आणि हे सुंदर सुंदर कलरचे तुमच्या आवडीने कलर टाका जो पाहिजे तो।
आणि मी हा भरलेला आहे ह्या आणि हा पिवळा भरते. जास्त पातळ करायचे असले तर एकदम थोडं थोडं टाका आणि जरा जाड करायचे असले वाळल्यानंतर त्या एकदम पातळ होतात म्हणून थोडे मी जाड टाकते. थोडंसं जास्त टाका तुमच्या आवडीनुसार. पण हे एकदम लवकर बनणार आहे, शिजवायची ही गरज नाही आहे. तर हे बघा आता आपण हे रंगीत कलर टाकून टाकले होते ना ते पण झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. हे बघा आपले पापड किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता. तर आता आपण ह्याला काढून घेऊया. त्या सुपात मी ठेवलेले वाळत घातलेत. आता मी हे ताट घेतले तर ह्याच्यात ठेवतो. काढताना पण हे बघा इतके इजी आहेत. तर जेव्हा हे सुकतील त्यावेळेस असे दुप्पट फुलणारे पापड असतील. हे तुम्ही असंच हाताने काढू शकता. हे चमच्याची सुद्धा गरज लागत नाही. हे बघा हातानेच निघत आहेत असे. कडक असे वाळलेले आहेत. तर मी आता तुम्हाला तळून दाखवते. तर हे तळण्यापुरतं तेल टाकायचं होऊ द्यायचं. तर आपण हे चेक करू तेल गरम झालंय का ते. हे टाकून एक बघूया. तर तेल आता गरम झालेलं नाहीये तर थोडं थांबायला लागेल गरम होण्यासाठी. तर आपलं हे तेल गरम झालंय आता. तर आपण बघा हे बघू शकता तुम्ही किती फुलली आहे हे पापड. पापड किती फुलली. तिप्पट फुलले पापड एकदम असे दुकानातल्या सारखे. हे बघा बघू शकता तुम्ही दुकानातल्या सारखे ना ते असे फुलतात. हे बघा आपले तळून झालेले आहेत पापड, शाबुदाण्याचे पापड. आणि कसे बघा एक एक असा शाबुदाणा दिसतोय. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे मी तीन कलरमध्ये केल्यात, पांढरा, पिवळा आणि लाल. तर तुम्ही तुमच्या आवडीने एक कलर टाका. आणि हे बघा एकदम कुरकुरीत. हे बघा तर असे हे रंगीत पापड बनवा झटपट घरच्या घरी. तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या पद्धतीची रेसिपी? आवडली असेल तर